नमस्कार, आपण पाहत आहात स्मार्ट महाराष्ट्र न्यूज। स्मार्ट फास्ट न्यूज मध्ये पाहूयात तब्बल 24 घडामोडी। बार्शी तालुक्यातील दोघांची यूपीएससीत बाजी। अविनाश जाधवर 433 तर अजिंक्य विद्यासागर 789 क्रमांकाने उत्तीर्ण। अधिकाऱ्यांच्या गावात अजून एक आयएएस अधिकारी, उपळाईच्या अश्विनी वाकडे यांचे यश। शेतकऱ्यांवर युरिया खत ब्लॅक न घेण्याची वेळ हे दुर्दैव, धैर्यशील मोहिते पाटील। अयोध्येत श्रीराम मंदिर भूमिपूजनाची तयारी पूर्ण। 3.5 वर्षात होईल रामाचे भव्य मंदिर। राम मंदिर भूमिपूजनानिमित्त आज शहरात भाजपातर्फे भव्य दीपोत्सव, तर विहीपी करणार लाडू वाटप। दुकानांनी संविषम अट रद्द, आजपासून बाजारपेठा सोमवार ते शनिवार खुल्या राहणार। मंद्रूप येथे अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या 9 जणांवर कारवाई। सिव्हिल मधील शिकाऊ डॉक्टरची आत्महत्या। गायींसह 4.25 लाखांचा ऐवज जप्त। तब्बल 5 वर्षानंतर रोजगार हमी योजनेची जिल्ह्यात 164 कामे सुरू। पंढरपूरच्या नगराध्यक्षांची मागणी धुडकावली, पंढरपुरात पुन्हा लॉकडाऊन। नरखेड येथे रॅपिड अँटीजन टेस्ट 39 निगेटिव्ह। बार्शी तालुक्यात आज 47 बाधित। मंगळवेढा तालुक्यात पश्चिम भागात मुरुम चोरी। संपूर्ण जम्मू काश्मीर दाखवले पाकिस्तानात, टपाल तिकिटे केली जारी। नियंत्रण रेषेवर प्रथमच रायफल वुमन तैनात, आसाम रायफल्सने पटकावला मान। कलम 360 निष्प्रभ करण्यास 1 वर्ष पूर्ण। ज्येष्ठांना वेळेत निवृत्ती वेतन द्या, सर्वोच्च न्यायालयाचे आदेश। सुशांत सिंह प्रकरणाचा तपास सीबीआय कडे, मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा निर्णय। शरणागती पत्करताना नक्षल्याने दिली आयईडीची माहिती। संसदेचे पावसाळी अधिवेशन सप्टेंबर महिन्यात। डीएनए अमेरिकेत चित्रित झालेला मराठी चित्रपट। तर या होत्या स्मार्ट फास्ट न्यूज मधील तब्बल 24 घडामोडी। ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी पाहत रहा स्मार्ट महाराष्ट्र न्यूज। आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा।